बारामती लोकसभा निकालानंतर विधानसभेचं चित्र काय आहे, कुठून कोण इच्छुक आहे विधानसभेच्या हिशोबानं, या घडीला कोणाचं पारडं जड आहे, पाहूया बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभांचा हा रिपोर्ट. बारामती लोकसभेत दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. दौंड मधून राहुल कुल भाजपचे आमदार आहेत. इंदापुरातून अजितदारा गटाचे दत्तात्रय भरणे, बारामतीतून अजित पवार, पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप, भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार लोकसभेत महायुतीचं पारड जड होतं. सुनेत्रा पवारांच्या बाजूनं दौंड, इंदापूर, बारामती, खडकवासला या 4 मतदारसंघांचे आमदार होते, तर सुप्रिया सुळेंच्या बाजूनं पुरंदर आणि भोरचे आमदार होते. मात्र तरी देखील सुप्रिया सुळेंना 7,32,312 तर सुनेत्रा पवारांना 5,73,979 मतं पडली. सुळेंचा 1,58,333 मतांनी विजय झाला. 2019 निवडणुकीत बारामती लोकसभेत 12,99,242 मतदान झालं होतं. टक्केवारी 61.44 होती. यंदा 14,12,349 मतदान झालं. मात्र वाढलेल्या मतदारसंख्येच्या तुलनेत मतदान कमी झाल्यानं टक्केवारी 59.50 इतकीच राहिली. 2019 सुळेंनी 6,83,705 मतं मिळवून 52.94% मतदान घेतलं होतं. विरोधातल्या भाजप उमेदवार कांचन कुल यांना 5,28,711 मतं तर 40.94% मतं होती. यंदा सुळेंना 7,32,312 मतं तर 51.85% मतं मिळाली. आणि सुनेत्रा पवारांनी 5,73,979 मतं मिळवून 40.64% मतं घेतली. 2019 तुलनेत सुळेंना 48,607 मतदान यंदा जास्त झालं तर टक्केवारीत 1.1% मतं घटली. सुनेत्रा पवारांना गेल्या वेळेसच्या उमेदवाराच्या तुलनेत 45,268 मतं जास्त पडली, पण टक्केवारीत 0.30% घट झाली. 2019 भोरमध्ये सुळेंना 19,000, पुरंदरमध्ये 9,600, इंदापुरात 70,000, बारामतीत 1,27,000 लीड होतं. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंडमध्ये 7,053 आणि खडकवासल्यात 65,000 आघाडी होती. 2024 भोरमध्ये सुळेंना 43,805, पुरंदरमध्ये 35,281, इंदापुरात 25,951, बारामतीत 47,381, दौंडमध्ये 26,337 या 5 ठिकाणी सुळेंनी मताधिक्य मिळवलं. तर एकमेव खडकवासल्यात सुनेत्रा पवारांना 20,746 मतांची आघाडी मिळाली. बारामतीतल्या 6 विधानसभेत 2019 महायुतीतून भाजपनं 4 तर शिवसेनेनं 2 जागा लढवल्या होत्या. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. आघाडीत राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेस 2 जागी लढली. निकालानंतर भाजपला 2 जागा मिळाल्या, शिवसेनेला 0. आघाडीत राष्ट्रवादीनं 2 आणि काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या होत्या. 2019 विधानसभेत 3 जागा चुरशीच्या ठरल्या होत्या. दौंडमधून भाजपचे राहुल कुल फक्त 746 मतांनी जिंकले. इथं वंचितला 2,633 मतं पडली. इंदापुरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांविरोधात 3,110 मतांनी विजयी ठरले. खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर अवघ्या 2,595 मतांनी विजयी झाले. इथं वंचितला 5,931 मतं होती. यंदा बारामती लोकसभेतल्या 6 विधानसभांमध्ये संभाव्य लढती आणि इच्छुकांची नावं बघितल्यास बारामतीत महायुतीतून अजित पवार, मवियातून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. भोरमध्ये महायुतीत भाजपकडून किरण दगडे, जीवन कोंडे, शिंदे गटाकडून कुलदीप कोंडे इच्छुक आहेत, तर मवियात काँग्रेसचे संग्राम थोपटे उमेदवार असणार आहेत. दौंडमध्ये महायुतीकडून भाजपचे राहुल कुल, भाजपचे वासुदेव काळे, अजितदारा गटाकडून रमेश थोरात इच्छुक आहेत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा.
सिक्योरिटी भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मवियाज शरद पवार गटाकडून अप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकोण यांचं नाव चर्चेत आहे। पुरंदरात महायुतीकडून शिंदे गटाचे विजय शिवतारे, भाजपचे अशोक टेकवडे, बाबा जाधवराव इच्छुक आहेत, तर मवियाकडून संजय जगतापांची उमेदवारी प्रबळ आहे। इंदापुरात महायुतीत अजितदारा गटाचे दत्ता भरणे, तर भाजपकडून हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत राहू शकतं। शरद पवार गटाकडून अप्पासाहेब जगदाळेंचं नाव पुढे येत आहे। दीपक कापरे, बारामती, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।